जुलैच्या आसपास खूप मोठा पूर आला. त्या पुरात अर्थातच वाशिष्ठी किंवा इतर अनेक नद्यांचा नद्यांच्या पाण्यामुळे तो पूर आलेला आहे. पण या पुरात कोळकेवाडी धरणातून जे काही पाणी सोडलं जातं त्यामुळे पुराची दाहकता वाढते किंवा कसं, ह्या अभ्यास करण्यासाठी ही आपली समिती नेमलेली होती. त्या समितीची आज पहिली बैठक झाली, सर्व प्रतिनिधी आले होते, स्थानिक प्रतिनिधी देखील होते आणि पूर्ण सकारात्मक आमची चर्चा झाली आणि अधिक अभ्यास बऱ्याच गोष्टीचा आणखी आपण करूया अशा दृष्टीने आज आम्ही साधारणपणे ठराव घेतले. विशेषतः महाजनकोने जे काही आकडेवारी आपल्याला दिली त्याच्यावरून सत्वदर्शनी असं दिसतं की एकूण आलेल्या पुरात नद्यांचं जेव्हा 2 ते 2.5 लाखापर्यंत 2.5 लाख क्युसेक्स पर्यंत डिस्चार्ज होता, या डिस्चार्जमध्ये कोळकेवाडी धरणातून पॉवर हाऊसमधून सोडलं गेलेलं पाणी 1% किंवा 2% यापेक्षा जास्ती नव्हतं. त्यामुळे त्याचा सकृतदर्शनी पुरावर फार मोठा परिणाम घडला असं दिसत नाही. तरी पण आपण त्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी तुम्हाला माहिती की 2005 पासून अनेक वेळा चिपळूणमध्ये पूर आलेले आहेत आणि या प्रत्येक वेळी नदीची पातळी किती होती, नदीमध्ये किती पूर होता आणि त्यावेळी कोळकेवाडीमधून किती पाणी सोडलं गेलं होतं त्याचा काही संबंध आहे का. याखेरीज आणखी एक महत्वाचा मुद्दा असा लक्षात आला की जेव्हा भरती किंवा ओहोटी समुद्राची असते, विशेषतः पुनवेच्या वेळी किंवा अवसेच्या वेळी, ज्याला आपण उदाहरणाची भरती म्हणतो, अशा भरतीच्या वेळी योगायोग जर आला आणि अशा वेळीच खूप पाऊस पडला आणि पाणी आलं तर हे पाणी अधिक म्हणजे पूर आणखीन होतो वाढतो. तर मग यापूर्वी आलेल्या मोठ्या पुरात सुद्धा हे सगळेच फॅक्टर होते का, अशा दृष्टीने अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे. काही स्थानिक प्रतिनिधींनी हेही विचारलं की हे पूर कमी करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का. तर रत्नागिरीच्या या सुप्रिंटेंडिंग इंजिनियर आहेत रत्नागिरी इरिगेशन सर्कलच्या, तर त्यांच्यातर्फे CWPRS कडे अशा प्रकारचा अभ्यास चालू आहे आणि मग त्यांनी देखील अशा प्रकारे CWPRS कडे विनंती करून याचा अभ्यास अधिक सखोलपणे व्हावा या दृष्टीने प्रस्ताव आला. पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी मान्यता त्यांनी पाठपुरावा करतो असं सांगितलं. आणखी एक म्हणजे की आपल्याला हल्ली पावसाचं इथे बऱ्याच ठिकाणी काय होतं की पाऊस पडून गेल्यानंतर किती पाऊस पडला दुसऱ्या दिवशी कळतं, तर पाऊस पडत असताना त्याची इंटेन्सिटी किती आहे वाढली ती त्यावेळी लगेच तातडीने कळावी म्हणून ऑटोमॅटिक रेल्वे स्टेशन्स बऱ्याच ठिकाणी बसवलेले आहेत. तसे ऑटोमॅटिक रेल्वे स्टेशन्स कोळकेवाडीच्या कॅशमेंटमध्ये, वाशिष्ठीच्या कॅशमेंटमध्ये, जगबुडीच्या कॅशमेंटमध्ये बसवून आपल्याला आधी अंदाज जर पुराचा आला तर सावधगिरीच्या दृष्टीने लोकांना काळजी घेता येईल. त्या दृष्टीने सुद्धा पाठपुरावा चालू असल्याबाबत रत्नागिरीचे अधिकृत अभियंता नारकर मॅडमनी सांगितलंय आणि हे बरीचशी माहिती अशा प्रकारची एकूण गोळा करून पुन्हा एकदा आढाव्यासाठी आम्ही 15 जून नंतर बसण्याचं ठरवलेलं आहे. आता वाढते का आणि असं असेल तर समजा अशा वेळी पाऊस खूप पडला म्हणजे 200 mm पाऊस पडतोय आणि भरतीचे दिवस आहेत, अशा वेळी कोयनेतून विजगृहात सोडलं जाणारं पाणी जर आपण काही काळ कमी करू शकलो, थांबवू शकलो किंवा अशा प्रकारे काही तौलनिक अभ्यास करता आला आणि त्याचा सकारात्मक परिणाम होतो का, अशा दृष्टीने अधिक सखोल अभ्यास करून त्या दृष्टीने सुद्धा आपण अधिक काही करता आलं तर पाहू.